महाराष्ट्र नवनिर्माण सेना को स्थापन हुए आज 17 साल पूर्ण हुए हैं। इसी उपलक्ष्य में आज नागपुर शहर अध्यक्ष विशाल बड़गे के नेतृत्व में रमना मारुति स्थित हनुमान मंदिर में हनुमान चालीसा पठन कर होम हवन किया गया। मनसे की ओर से आज पार्टी का 17वां स्थापना दिवस मनाया गया। पार्टी के भविष्य के लिए होम हवन किया गया, साथ ही हनुमान चालीसा का पठन किया गया। साथ ही पार्टी का संगठन मजबूत करने के लिए कई योजनाएं मनसे द्वारा अमल में ली जाएगी, ऐसी जानकारी शहर अध्यक्ष विशाल बड़गे द्वारा दी गई है। महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्त आज 17 वर्ष सुरू पूर्ण झालेल्यानंतर वर्धापन दिनानिमित्त आम्ही नागपूर शहरातर्फे एक देवासमोर आरती करून अर्चना करत आहोत आम्ही, आणि आज आमच्या पक्षाला पुढे पण याच प्रगतीने समोर न्याल अशी त्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे हनुमान चालीसा पठण करून आणि आरती आयोजन करून होम हवन केलेलं कार्यक्रम केलेलं आहे। 17 वर्ष पूर्ण झालं आम्ही महानगरपालिकेच्या हिशोबाने समोर काम करत आहोत, आणि आता आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत, आम्ही OCW पाण्याचा मुद्दा घेतला खूप मोठा, त्या पाण्याचा मुद्दा समोर घेऊन आम्ही महानगरपालिकेत जनहित जे कार्यक्रम असतील, जे जनाचे आपल्या समस्या असतील त्या उचलून आम्ही समोर पुढे जाऊ। पक्षात कमी जास्त होत गेलं आमच्या पक्षाला, पण आम्ही लोक महाराष्ट्र सैनिक कुठेच बाजूला हटले नाही, जे गेले होते ते त्यांना आम्ही स्वा करून टाकले, आज ते हवन करून आलो त्यांना स्वा करून टाकू आम्ही, पण पुढची वाटचाल आमची सगळ्या पक्षाची सर्वात चांगली राहील। मान्य रास्साहेबांवर सर्वांचा विश्वास आहे, महाराष्ट्रातला जनतेचा मान्य रास्साहेबांवर विश्वास आहे, चालूच आहे आमच्या त्या पक्षबंदीच्या योजना, म्हणजे आम्ही शाखाध्यक्षाची नियुक्त्या पण साहेबांनी आता 2 महिन्यापहिले केलेल्याच होत्या, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकी पक्ष कसं बळकट होईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची आम्ही आता आमच्याकडून सर्व पक्ष मनसेचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत नागपूर शहरातले 2 शहराध्यक्ष आणि सचिव आमचे विभागाध्यक्ष यांच्याकडून आम्ही सर्व बांधणी तयार करत आहोत। 17 वर्ष जे पक्षाला कुठं ग्रहण लागले असेल ते निघून गेलं आतापर्यंत, आता इथून आमची नवी सुरुवात आहे। आने वाले NMC चुनाव को लेकर मनसे द्वारा रणनीति भी तय की जा रही है, साथ ही आगे कार्यकर्ता जोश और उत्साह के साथ कार्य करेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख BCN न्यूज नागपुर।